राज्यात मराठा समाजाला 16% स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाला असून विधेयक आणि अधिसूचना सुद्धा काढण्यात आली आहे. मात्र मराठा आरक्षणाचा कायदा झाला असताना मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. ॲडव्होकेट सदावर्तेंनी या आरक्षण विरोधात याचिका दाखल केली आहे. तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे विनोद पाटील यांनी आरक्षणासाठी कॅव्हेट दाखल केली आहे. राज्य सरकारनं देखील सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलं. मराठा आरक्षणाचा कायदा झाला असताना देखील या विरोधात काही संस्था संघटनांकडून न्यायालयात आव्हान याचिका दाखल होऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारकडून आज सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. आणि मराठा आरक्षणाला न्यायालयीन आव्हान मिळाल्यास ते खोडून काढण्यासाठी राज्य सरकारनं रणनीती आखल्याचं सध्या दिसतंय. आणि दरम्यान मराठा आरक्षणासाठी उच्च न्यायालयात सरकारच्या वतीनं ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. हरीश साळवेंशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी मान्य केलं की वेळ यावेळेला येईल. तर मी स्वतः फील्डमध्ये होतो. आता मला खात्री अशी आहे की हायकोर्टात 100 वकिलांची मीटिंग झाली की आपण एक रुपये फी न घेता या केसमध्ये ज्याला तारीख असेल त्याला सगळ्यांनी बरोबर जायचं, चर्चा करायची, इनपुट द्यायचे. मुंबई बँकेने असा विचार चालवला आहे की 10 वकिलांचे पैसे ते देतील. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टने ठरवलं की 1.5 वकिलांची फी आम्ही देऊ. आता खूप लोक पुढे येतील. त्यामुळे मला वाटत नाही की ही केस जिंकायला काही अडचण आहे असं मला वाटतं.